पाहणार आहोत परभणीचा निकाल। परभणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला जागा मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र या ठिकाणी शिवसेनेने आपला गड कायम राखला। माझ्यासोबत परभणीचे प्रतिनिधी खालिद नाझ हे जोडले गेलेले आहेत, पाहुयात काय सांगतात खालिद। नक्कीच, पहिल्या फेरीपासून तर शेवटच्या 26व्या फेरीपर्यंत शिवसेनेचे जे उमेदवार आहेत संजय जाधव यांनी आघाडी घेतलेली होती, ती आघाडी शेवटपर्यंत राजेश विटेकर यांना काढता आली नाही। सर्वाधिक मताधिक्य आहे जे सेनेचे उमेदवार यांना परतूर घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून मिळालेलं आहे। त्याचप्रमाणे जिंतूर, गंगाखेड ह्या मतदारसंघातही शिवसेनेच्या उमेदवाराला मोठी आघाडी मिळालेली आहे। राष्ट्रवादीचे जे उमेदवार होते राजेश विटेकर यांना फक्त पाथरी विधानसभा आणि परभणी विधानसभेतच आघाडी मिळालेली आहे। शेवटपर्यंत राजेश विटेकर यांना संजय जाधव यांची आघाडी काढता आलेली नाही। 26व्या फेरीपर्यंत सेनेचे जे उमेदवार आहे संजय जाधव यांनी आघाडी घेतलेली होती आणि ती आघाडी त्यांना विजय करून गेलेली आहे। सुरुवातीपासूनच असं कायस लावलं जात होतं की वंचित फॅक्टर हा परभणी लोकसभा मतदारसंघात महत्त्वाचं ठरणार आहे, तसंच ठरलं। वंचितने 1,49,000 मतं घेतली आणि त्याचाच परिणाम असा झाला की आज परभणी लोकसभेवर दुसऱ्यांदा शिवसेनेचे जे संजय जाधव आहे ते खासदार झालेले आहेत। राष्ट्रवादीचा पराभव म्हणजे राष्ट्रवादीचा अति आत्मविश्वास या ठिकाणी कारणीभूत ठरलेला आहे। राष्ट्रवादीच्या जे नेतेमंडळी आहे यांनी जे वंचितला मतदान मिळालेलं आहे त्या मतदानाला त्यांनी विश्वासात घेतलेलं आहे। फक्त त्यांनी आपली पहिल्यापासून ते शेवटपर्यंत ज्या दिवशी मतदान झाला त्या दिवशीपासून ते उद्या कालपर्यंत त्यांनी असंच सांगितलं होतं की आम्हाला 1,00,000 लीट मिळणार आहे, 1,00,000 आमची सीट लागणार आहे। फेसबुक असो, सोशल मीडिया असो, व्हॉट्सअपवर असो, ह्या सर्व बाबतीत फक्त राष्ट्रवादीने आघाडी घेतलेली होती, मात्र प्रत्यक्षात राष्ट्रवादीने मतं मिळवलेली नाही। त्याचाच परिणाम आज असं झाला की राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत राजेश विटेकर हे 40,000 मताधिकांनी पराभूत झालेले आहे आणि संजय जाधव शिवसेनेचे उमेदवार यांनी दुसऱ्यांदा खासदारकी पद मिळवलेले आहे। परभणी लोकसभा मतदारसंघ हा सुरुवातीपासून गेल्या 30 वर्षापासून शिवसेनेच्या ताब्यात राहिलेला आहे, मात्र आत्ताही त्यांनी जे गड आहे ते साबूत ठेवलेलं आहे। एकंदरीत राष्ट्रवादीच्या नेत्यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे। एमकेएनसाठी खालिद नाझ, परभणी। धन्यवाद खालिद दिलेल्या माहितीबद्दल।